नमस्कार देवांनो, आज जो आपला जो विषय आहे तो म्हणजे माया। माया कोणाला त्रास देते? लक्षात आलं, खूप छान विषय आहे। आज तुम्हाला सर्व परमार्थिक अभ्यास करणाऱ्या सर्वांना माहिती आहे की माया कोणालाही सोडत नाही। लक्षात आलं ना, तुम्ही गुरुकडनं पण ऐकलेलं आहे की माया अजब आहे, बाबा मान्य अजब आहे, ती तिच्या नियमाने चालते। लक्षात आलं ना, आज मायेचे नियम पाहू कि ती माया कोणाला त्रास देते। लक्षात आलं ना, पुन्हा सांगतो, माया कोणाला त्रास देते? माया त्याच लोकांना त्रास देते जे मी माझ असं म्हणतात ते। लक्षात आलं ना, मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे शरीर रूपाने, मन रूपाने, अहंकार रूपाने, जे काय तुम्हाला म्हणायचं, मी हा शब्द आला आणि त्यांना फक्त शरीर दिसायला लागलं, शरीरातल्या सर्व गोष्टी दिसायला लागल्या, त्यांना माया त्रास देते। आणि माझ माझं म्हणजे सर्व काय आहे, लक्षात आलं, प्रॉपर्टी हे ते सर्व मित्र मैत्री जेवढं काय आहे, माझं माझं जिथे म्हणाल त्यालाही माया त्रास देते। लक्षात आलं, मग तुम्ही ज्याला ज्याला माझं म्हणता तर तिथे माया आली, जिथे जिथे मी म्हणता तिथे माया आली। लक्षात आलं काय, मग माया कोणाला त्रास देत नाही हा विषय आहे आपला। माया त्याच लोकांना त्रास देत नाही जे मृत्यूला घाबरत नाही। लक्षात आलं, जे माझं माझं म्हणून जगत नाही, हे सर्व जग हे ईश्वराचं आहे। लक्षात आलं, हा माझा देह पण ईश्वराचा आहे। लक्षात, अशा भावात जे जगणं त्यांना माया त्रास देत नाही। काही सतशिष्यांसाठी पण सांगून ठेवतो की मी माझं जीवन हे गुरूंच आहे, माझ्या किंवा कुठच्या तरी देवताचं आहे, अशा भावात जगणारे म्हणजे माझं काही नाही, माझ्या देवाचंच आहे। लक्षात, हे 100% अंतरंगातून जरी म्हणायला लागले तरी त्यांना माया त्रास देत नाही, हे लक्षात ठेव। लक्षात, आणि आत्मज्ञानी लोकांना जे विश्वरूप असतात त्यांनाही माया त्रास देत नाही। म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा जेव्हा तुम्ही काही कोणती एवढीशी जरी गोष्ट जरी बोललात, एवढीशी जरी गोष्ट की तिथे जरी अडकला असाल तरी तुमच्या समजायचं की तुम्ही माया आहात, माया तुमच्या मागे आहे। म्हणून आताही सांगतो, जे मृत्यूला घाबरत नाही, बरेच जण असतात, तुम्हाला मृत्यूची भीती आहे ना अंतरंगामध्ये, तर तुम्हाला माया त्रास देणार, ही कशी देणार काय देणार हे मी नाही सांगू शकत, ती काही करेल। लक्षात आलं ना, हा काही करेल आणि तुम्हाला भीतीचं वातावरण तयार करेल, तुम्हाला सत्यापर्यंत असंच पोचायला देणार नाही। म्हणून नेहमी नेहमी गुरु असो, पूर्ण कुठचेही ग्रंथ वाचा तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला एकच पूर्ण असेल की पूर्ण शरणांगती, हा शब्द लक्षात, पूर्ण शरणांगती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला परमार्थातल्या अबकड पण समजणार नाही। लक्षात आलं, काहीच समजणार नाही। म्हणून ही जी माया आहे, ही माया अशा पद्धतीमध्ये आहे जशी तुमची सावली असते, ती आहे पण आणि नाही पण। लक्षात आलं ना, तसं पाहिलं तर सावली आपली आहे, तसं पाहिलं तर सावली काहीच नाही, तशा पद्धतीमध्ये ही माया हे विश्वरूप धारण करून आहे। लक्षात आलं ना, तुम्हाला समजणं खूप कठीण आहे मायेचं। म्हणून ह्या मायेतून सुटण्याचा एकमेव मार्ग, जे तुम्ही स्वतःला आता भले तुम्ही स्वतःला बोलाल मी शरीर आहे मान्य, पण आतून जर तुम्ही बोलायला लागला आतून कि मी पंचतत्व आहे, आप तेज वायू पृथ्वी आकाश, तरी तुम्ही विशाल होणार, विराट होणार, तुम्ही शरीराच्या पटकन बाहेर जाणार, तुम्हाला माया त्रास देणार नाही। लक्षात आलं ना, तुम्ही जर हा विचार करायला लागाल की हे माझं शरीर, लक्षात आलं ना, हे माझ्या गुरुदेवांचं आहे, तुम्ही स्मरण केल्यानंतर तुमच्या अंतरंगामध्ये गुरुदेव जर दिसायला लागले किंवा कुठचा तरी देवाचा भगवंताचं स्मरण व्हायला लागलं तुमच्या आतमध्ये, हे लक्षात ठेवा, तर तुमचं मी पण गळून गेलेलं असेल तर तुम्हाला माया त्रास देणार नाही, बिलकुल त्रास देणार नाही। तुम्हाला जर मृत्यूची भीतीच नसेल, लक्षात आलं काय, मृत्यू आला तरी चालेल आणि नाही आला तरी चालेल, लक्षात, काही होते मी घाबरत नाही मृत्यूला, असं जरी तुमच्या अंतरंगामध्ये विचार असेल, लक्षात आलं ना, कसलंही मृत्यूला घाबरणारा जो असतो ना, लक्षात आलं ना, तो संसारामध्ये अडकलेला असतो, एखादी पण लक्षात ठेवा। म्हणून मृत्यूला जे घाबरत नाही ते बिंदास राजासारखं जगतात, लक्षात आलं, असं जरी तुमच्या अंतरंगात भाव असेल तरी तुम्हाला माया आडवी येणार नाही। म्हणून ही माया त्याच लोकांना त्रास देते जे कुठे ना कुठेतरी अडकलेत, कुठे ना कुठेतरी त्यांचे विचार अडकलेत, इच्छा आहेत, भावना आहेत, कुठे ना कुठे ते जे अडकलेले आहेत त्यांनाच ती फक्त पकडते। लक्षात आलं ना, हे सदैव लक्षात ठेवा। एवढंच बोलून मी इथेच थांबतो। जय हिंद, जय भारत।